काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर शहर पोलिसांनी एकाच वेळी दोन ठिकाणी वेशा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकलेत. संगमनेर शहरातील शारदा बेकरी निर्मळनगर परिसरामध्ये पहिला, तर घुलेवाडी परिसरात दुसरा छापा टाकलाय. यामध्ये कुंटनखाना चालवणाऱ्या दोन महिला एक पुरुष आणि ग्राहक बनून आलेले हिवरगाव पावसा आणि पिंपळगाव निपाणी येथील एक तरुण अशा 5 जणांना आरोपी केलं गेलंय. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं हा छापा टाकलाय. शारदा बेकरी निर्मलनगर परिसरामध्ये पोलिसांना वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी बनावट ग्राहक करून पाठवला असता तिथं कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलिसांनी 61,370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर दुसरा छापा हा घुलेवाडी परिसरामध्ये राजापूर रोडवर राहणाऱ्या एका बंगल्यात टाकला गेलाय. इथं वेश्या व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी देखील महिला वेश्या व्यवसायासाठी मुली आणि पीडित महिलांचा वापर करत होती. तिथं पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून 31,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. काल संध्याकाळच्या सुमारास मला माहिती मिळाली की संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे. तर त्या ठिकाणी आम्ही पहिले खात्री केली आणि खात्री केल्यानंतर जेव्हा कन्फर्मेशन आमचं झालं तेव्हा आपण पोलीस SDPO ऑफिसचा स्टाफ तसेच संगमनेर पोलीस स्टेशन इन्चार्ज रवींद्र देशमुख साहेब तसेच त्यांचे सेकंड अधिकारी यांना माहिती दिली आणि त्या ठिकाणून आपण सदर ठिकाणी आपण छापा कारवाई केली. त्याच्यामध्ये आपण सदर ठिकाणी दोन ठिकाणी आपण हा कारवाई केलेली आहे. एक म्हणजे शारदा बेकरीच्या मागे, दुसरं म्हणजे गुंजाळवाडी गावाच्या शिवारात. तर या ठिकाणी दोन महिला आपण रेस्क्यू केलेल्या आहेत आणि त्या महिलांना आपण हॉस्टेलमध्ये निवारागृहात ठेवलेलं आहे. तिथे त्यांचं काउन्सिलिंग केलं जाईल आणि या म्हणजे छाप्यामध्ये आपण एकूण 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्राहक आणि जे या महिलांकडनं वेश्या व्यवसाय करून घेत होते अशांचा समावेश आहे. त्यांची आपण आज न्यायालयात त्यांना आपण आज प्रोड्यूस केलं आणि त्यांच्याकडून आपण आज पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास आपण करत आहोत. संगमनेर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी कॅफेच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर कारवाया देखील झाल्या आणि आता राजरोसपणे संगमनेर शहर आणि परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.